कोल्हापुरात महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसतोय. कोल्हापूर शहरातली वाहतूक व्यवस्था सध्या सुरळीत सुरू आहे. सकाळच्या सुमाराला या ठिकाणी महामार्ग बंद करण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला होता. दुसरीकडे एसटी सेवा सुद्धा कोल्हापुरात सुरू आहे. कोल्हापूर एसटी स्थानकातली ही दृश्य आहेत. कोल्हापूर एसटी स्थानक परिसरातली नेमकी काय दृश्य आहेत, काय परिस्थिती आहे, सांगतात आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक. लखीमपूर घटनेच्या पार्श्वभूमीवर आपण पाहतो की महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे, पण कोल्हापूर एसटी आगारामध्ये या बंदला म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. जे प्रवासी आहेत ते नेहमीप्रमाणे आपण पाहतो की बडगावी जाण्यासाठी एसटी स्थानक परिसरामध्ये आल्याचं पाहायला मिळते. त्याचबरोबर एसटीने देखील आपल्या सर्व मार्गावरची जी एसटी आहे त्या सुरू ठेवलेली आहेत. कोणत्याही मार्गावरची एसटी वाहतूक सध्याच्या घडीला ठप्प करण्यात आलेली नाही किंवा रद्द करण्यात आलेली नाहीये. एकूणच आपण पाहतो की संमिश्र असा प्रतिसाद मिळताना दिसतोय. शहरामधल्या काही लोकांनी बंद ठेवलेला आहे, पण अनेक लोकांनी आपले व्यवहार सुरू ठेवलेले आहेत, त्यामुळे बंदला संमिश्र असा प्रतिसाद मिळताना दिसतोय. एकूणच आपण पाहतो की शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, या पक्षांनी बंदमध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारचं आवाहन केलेलं आहे, पण प्रवासी मात्र आपल्या ठरल्या नियमाप्रमाणे किंवा ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे घराबाहेर पडून परगावी जाताना एसटी स्थानक परिसरामध्ये दिसून येते. त्यामुळे संध्याकाळपर्यंत नेमकी परिस्थिती काय आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा ओंकार किसा, प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. लातूर जिल्ह्यात बंदला मोठा प्रतिसाद मिळतोय. व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे बंद पुकारलाय. बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन पालकमंत्री अमित देशमुख यांनी केलं, तर हा बंद न पाळण्याचं आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांनी केलं. शहरात बंदचं आवाहन करताना शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये बाचाबाचीही झाली. वाशिम जिल्ह्यात मालेगाव, रिसोड, मानोरा, करंजा, मंगळूर बीरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातून रॅली काढण्यात आली. अकोला नांदेड रोडवर पुसद नाक्यावर महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी ठिय्या आंदोलन केलं. कोल्हापुरात शिवसेनेनं महामार्ग रोको आंदोलन केलं. शिवसैनिक पुणे बंगळुरू महामार्गावर उतरले होते. लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नंतर ताब्यात घेतलं. महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदला जय हिंद पार्टीनं पाठिंबा दिलाय. जय हिंद पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मुंबईहून ठाण्याच्या दिशेने येणारा महामार्ग रोखायचा प्रयत्न केला. यावेळी पार्टीचे अध्यक्ष बाळासाहेब भोसले यांच्यासह इतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ठाण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत मोर्चा काढला. बाजारपेठेतील सुरू असलेली दुकानं बंद करण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र आले. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आणि राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि ठाणे शहर तसंच जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे बंद करण्यासाठी एकत्र रस्त्यावर उतरले. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे